एकनूर पासून जवळ असलेल्या यळमघाट शिवारात काल दुपारी एक 22 वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. तब्बल 30 तास मृत्यूशी लढत असल्यानंतर आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर महिला संघटना व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तत्काळ आरोपीला अटक करा अशी मागणी जोर धरत आहे. आरोपीला पकडण्यासाठी 2 टीम तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे. मात्र अद्याप आरोपी फरार आहे. निकनूर ठाण्याच्या सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.